देवेंद्र फडणवीस आता गणेश नाईक यांची भेट घेणार आहेत. आत्ताच्या घडीची मोठी बातमी आपल्या हाती येते. गणेश नाईक आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबद्दल सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. संजीव नाईक आणि संदीप नाईक हेही यावेळी उपस्थित राहणार आहेत. नरेश मस्के यांना ठाण्याची उमेदवारी दिल्यामुळे गणेश नाईक नाराज आहेत अशा पद्धतीनं चर्चाही रंगली होती. आता याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आणि गणेश नाईक यांच्या भेटीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे. कारण या भेटीनंतर नाईकांची नाराजी दूर होते का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडनं. गणेश, आपण पाहतोय की नरेश मस्के यांना ठाण्यातनं आता महायुतीनं उमेदवारी जाहीर केल्यानंतर कुठेतरी नाईक कुटुंब हे नाराज होतं अशी चर्चा होती. आता फडणवीस यांच्या भेटीनंतर ही नाराजी दूर होऊ शकते का? नक्कीच. महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांना ज्यावेळेस ही उमेदवारी देण्यात आली त्यानंतरून संजीव नाईक आणि गणेश नाईक यांचे जे कार्यकर्ते होते यांनी राजीनामा सत्र देखील सुरू करण्यात आलं होतं आणि त्यामुळे ही नाराजी दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची मध्यस्थी होताना पाहायला मिळते आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतरून गणेश नाईकांची नाराजी दूर होते का हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण की ठाणे लोकसभेची जागा आहे ती भाजपला सोडण्यात यावी अशी मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत होती. मात्र ही जागा आहे ती शिवसेनेला सोडल्यामुळेच कुठेतरी ही नाराजीचा सूर आहे तो पाहायला मिळत होता. पण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल तर देवेंद्र फडणवीस आणि नाईक यांच्यामध्ये होणाऱ्या या भेटीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे. आता या भेटीनंतर नाईक कुटुंबाची नाराजी दूर होते का हे पाहणं महत्वाचं असेल. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आपण साम टीव्हीवर पाहतोय. नरेश मस्के यांना महायुतीकडनं आता उमेदवारी देण्यात आल्यामुळे आपण पाहतोय की नाईक कुटुंब हे नाराज होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर आज आपण पाहतोय गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट होतीये. यावेळी संजीव नाईक आणि संदीप नाईक हेही उपस्थित राहणार आहेत.